याच्यासाठी मॅडम कोण जबाबदार आहे हे आम्हाला सांगा. आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला शासन का विमा कंपनी माहित नाही. आम्ही क्लेम केला, आम्ही पैसे भरलेत, आमच्या बँकेचे पैसे भरलेत, तुम्ही स्वीकारलेत, तुम्ही आमचे क्लेम मंजूर केलेत. आम्हाला पैसा टाकणार आहेत की नाही टाकणार, आणि टाकणार नसाल तर का नाही टाकणार, एक्सेस आहे का कमी आहे का जास्त आहे, सरकारनं दिला का नाही दिला तो तुमचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न आहे का शेतकऱ्याचा, आमचा प्रश्न आहे का ह्याच्यात आम्ही दोषी आहेत का, दॅट्स ऑल. आमचं हे म्हणणं आहे मॅडम, आमचं म्हणणं दुसरं काही नाहीये. याच्या संदर्भात काय भूमिका घेणार आहात निश्चित आम्हाला सांगा, हरकत नाही. आम्ही समजू शकतो की तुम्ही आम्हाला 2 दिवसामध्ये आम्ही तुमच्या अग्रीमचे पैसे टाकू, किमान पातळीवर साहेब मरत्याला बुडत्याचा आधार असतो. तुम्ही जर एवढं टाकलं मॅडम तर आत्महत्या होणार नाही. आम्ही इन्स्टिगेट करायला आलो नाही मॅडम इथं, पण जर कुठलीच मदत या 4-5 दिवसात नाही मिळाली तर सिलसिला चालू आहे. परवा झाली, काल झाली, आज कदाचित होईल सांगता येत नाही, परंतु हे जर सिलसिला थांबवायचा असेल तर किमान ह्युमन बिईंग मानवी दृष्टिकोन ठेवून जे झालंय नुकसान, आम्ही फुकट नाही म्हणत, जर नुकसान झालं नसतं तर विनाकारण खोटं लोक एवढं मरायला तयार होत नाही साहेब, लक्षात ठेवा. या पातळीवरचा सिरियसनेस, संवेदनशीलता जर जिवंत असेल तर उपयोग होणार आहे, अन्यथा लोक तयार आहेत. जे कोणी असतील, मॅजिस्ट्रेट मॅडम आहेत, तालुका दंडाधिकारी आहेत, उद्या कदाचित एवढे लोक जाऊन कारागृहात बसायला तयार आहेत. जिल्हाधिकारी ऑफिस बंद पाडतील मॅडम, इंटिमेट करतोय जबाबदारीनं अत्यंत ऑन कॅमेरा, कारण दुसरा पर्याय आमच्या हातात नाही आहे. याच्या संदर्भात बोला साहेब, काय करणार आहे तुम्ही?